नमस्कार, सायन प्रोटेक्टमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, डी एड ॲडमिशन्स म्हणजेच आता आपण त्याला डी एल एड म्हणतो, या ॲडमिशन 2020-21 ची प्रोसेस सुरू झालेली आहे. या संदर्भात नोटिफिकेशनचा एक व्हिडिओ मी तयार केलेला आहे, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तर याचं ऑनलाईन ॲडमिशन म्हणजेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. हे रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भात आपण बघणार आहोत. तर आपल्याला MAA.AC.IN या URL वरती व्हिजिट द्यायची आहे, ह्या वेबसाईटला व्हिजिट द्यायची आहे. इथे ह्या वेबसाईटला आल्यानंतर इथे खाली DL ॲडमिशन 2021 इथे ही एक लिंक आहे, यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला दुसरं एक वेब पोर्टल मिळणार आहे, या पोर्टलवरून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. तर बाकी इथे तुम्हाला इतर इन्स्ट्रक्शन मिळू शकतात. इथे क्लिक हिअर टू रजिस्टर फॉर ऑनलाईन ॲडमिशन इथे क्लिक करायचं, आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक युजर आय डी तयार करायचा आहे जो युनिक असायला पाहिजे. त्यानंतर आपला व्हॅलिड ईमेल आय डी इथे टाकायचा आहे, आणि आपला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे, आणि आपला एक पासवर्ड तयार करायचा आहे. आणि हा केल्यानंतर इथे रजिस्टरवरती क्लिक करायचं. खाली काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. इन्स्ट्रक्शन हे युनिक, यामध्ये सांगितले की युजर नेम हे युनिक असायला पाहिजे, ईमेल आय डी तुमचा व्हॅलिड असायला पाहिजे, पासवर्ड तुमचा मिनिमम 8 कॅरेक्टर तुम्ही टाकायला पाहिजे, त्यामध्ये एखादं स्पेशल कॅरेक्टर ऑन कॅपिटल लेटर्स असा पासवर्ड तयार करायचा आहे. ही सर्व डिटेल टाकल्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करायचं, आणि यामध्ये ईमेलवरती एक व्हेरिफिकेशन कोड आपल्याला येईल, आणि मोबाईल व्हेरिफिकेशन सुद्धा, दोन्ही याच्यावरती आपल्याला एक कोड येईल. तर आपल्या ईमेलमध्ये आपल्याला या पद्धतीचा एक मेल येईल, तो मेल ओपन करायचा, आणि त्यामध्ये आपल्याला एक कोड मिळेल, तो या पद्धतीचा असा एक कोड असेल, तो कोड आपल्याला तिथे टाकायचा आहे. मोबाईल आणि ईमेलवरचा OTP हा व्हेरीफाय झाल्यानंतर आपलं लॉग इन होणार आहे. लॉग इनमध्ये आपल्याला इथे अकॅडमिक इयर 2020-21 साठी ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला कुठल्या मीडियमसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. उदाहरणार्थ मराठी मीडियम, हिंदी मीडियम, इंग्लिश, उर्दू आणि गुजराती. तर ज्या मीडियमसाठी आपल्याला ॲडमिशन करायचं असेल त्याला आपल्याला अप्लायवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला 12th कुठलं बोर्ड आहे, 12th HSC स्टेट बोर्ड आहे, CBSE, ICSE जे असेल आपल्याला ते इथनं सिलेक्ट करायचं. त्यानंतर पासिंग इयर, आपण कुठल्या वर्षाला पास झालेलो आहोत. तुम्ही करंट इयर असेल तर 2020 सिलेक्ट करा, त्यानंतर अगोदरचं असेल तर पासिंग इयर आपल्या इथे त्या पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. आणि हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे सीट नंबर टाकायचा आहे, आणि हे सीट नंबर इथे आपल्याला 10th सीट नंबर आणि 12th सीट नंबर हे टाकायचं. आपला 12th आणि 10th नंबर टाकून इथे आपण सर्च करू शकतो. आपली डिटेल सर्च होते, आणि सर्च झाल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेपला जाऊ शकतो. आता यामध्ये आपण एकापेक्षा जास्त मीडियमला ॲप्लिकेशन करू शकतो, जसं की इथे मराठी आणि इंग्लिश या दोन ॲप्लिकेशन आपण केलेले आहे. तर या पद्धतीने आपण ॲप्लिकेशन करू शकतो. इथे आपल्याला ॲप्लिकेशन समरी दिसेल, आणि आपल्याला ॲप्लिकेशन कम्प्लीट करण्यासाठी व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि ह्या 7th स्टेजमध्ये आता ॲप्लिकेशन आपल्याला इथे पुढे फिलअप करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला फुल नेम ॲज पर HSC किंवा SSC सर्टिफिकेटवरती जशा ज्या पद्धतीने आपण नाव असेल त्या पद्धतीचं नाव इथे टाकायचं, आईचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची. नंतर आपलं मॅरिटल स्टेटस आपल्याला इथे टाकायचं आहे, सिंगल मॅरिड विडो जे असेल ते. आणि त्यानंतर मदर टंग इथे सिलेक्ट करायची. आणि मायनॉरिटीमध्ये जर आपण असाल तर मायनॉरिटीचं जे ऑप्शन आहे, जसं की मुस्लिम मायनॉरिटी आहे, सिख आहे, ख्रिश्चन आहे, यापैकी जे असेल ते आपण इथे सिलेक्ट करायचं आहे. नॉन मायनॉरिटी असेल ते इथे नॉन मायनॉरिटी इथे सिलेक्ट करायचं आहे, जे जनरलमध्ये असतात. त्यानंतर कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. ज्या कॅटेगरीज इथे दिलेल्या आहेत त्या पद्धतीने इथे कॅटेगरी सिलेक्ट करायच्या. आणि त्यानंतर आपला फोन नंबर जर असेल तर फोन नंबर टाकायचा आहे. आता ॲड्रेस टाकताना इथे स्ट्रीट किंवा अपार्टमेंट नेम टाकायचा आहे. त्यानंतर लँडमार्क, जवळचा आपल्या ॲड्रेसचं जवळचं लँडमार्क असेल ते टाकायचं, आणि आपला डिटेल ॲड्रेस इथे आपण खाली लिहू शकतो. आता यामध्ये डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, ज्या डिस्ट्रिक्टमधून आपण असाल ते डिस्ट्रिक्ट इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि आपण ज्यावेळेस डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतो त्यानंतर आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे, आणि आपल्याला इथे पिनकोड, जो पिनकोड असेल आपला तो करेक्ट पिनकोड इथे
टाकायचं आहे आणि याला कंटिन्यू करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू वरती क्लिक करता त्यानंतर नेक्स्ट आपलं सेकंड स्टेपला येणार आहोत. सेकंड स्टेजला आपल्याला 12वी बोर्ड सिलेक्ट करायचं आहे, तुमचं बोर्ड कुठलं आहे. त्यानंतर आपण बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर इथे फॅकल्टी सिलेक्ट करायचं आहे की कुठल्या फॅकल्टीमधनं तुम्ही पास झालेला आहात, आणि त्यानंतर मीडियम सिलेक्ट करायचं आहे कुठल्या मीडियममधनं तुम्ही त्या फॅकल्टीमध्ये शिकला आहात, आणि नेक्स्ट जे आहे पासिंग इयर कुठलं आहे ते पासिंग इयर सिलेक्ट करायचं, आणि आपण ज्या जिल्ह्यातून पास झालेला आहोत तो जिल्हा सिलेक्ट करायचा. जसं की औरंगाबादमधून जर तुमचा जिल्हा असेल, तुमची शाळा जिथे असेल, कॉलेज जिथे असेल, त्याचं जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे, आणि त्यानंतर इथे सीट नंबर टाकायचा आहे. तर ह्या पद्धतीने सीट नंबर टाकायचा, त्यानंतर आपल्याला 12वीला किती मार्क्स पडले, कितीपैकी किती पडले या पद्धतीने टाकायचे आहे. त्यानंतर आपलं 10वीचं मीडियम सिलेक्ट करायचं आणि 10वीचं सीट नंबर टाकायचा आणि 10वीमध्ये किती मार्क्स पडले ते टाकायचे, कितीपैकी किती पडले. आणि त्यानंतर इथे आपल्याला इथे स्पोर्ट्सचे मार्क्स आपल्याला 25 मार्क्स आहे का, जर जे स्पोर्ट्समध्ये असतील त्यांनी येस करायचं, अदरवाईज नो करायचं. आणि मराठी सब्जेक्ट जर आपला 100 मार्काचा 10वी 12वीसाठी असेल तर इथे येस करायचं आहे, आणि त्यानंतर इथे कंटिन्यूवरती क्लिक करायचं. त्यानंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय अंडर ओपन कॅटेगरी, जर तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून अप्लाय करायचं असेल तर ही त्याच्यासाठी एवढी 200 रुपये फीस असणार आहे. जर आपल्याला तसं करायचं असेल, ओपनमधनं जर अप्लाय करायचं असेल तर येस करा, अदरवाईज नो. तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही जर वेगळ्या मीडियमसाठी अप्लाय केलं असेल तर त्याला इथे येस करा. तुम्ही एका माध्यमातून दुसरं, म्हणजे जसं मराठीमध्येही ॲप्लिकेशन करायचं आहे आणि इंग्लिशमध्येही करायचं असेल तर तुम्हाला इथे येस करावं लागेल. तुम्ही जर डिसेबल कॅन्डिडेट असेल तर इथे येस करावं लागेल. आणि येस केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं डिस्क्रिप्शन टाकावं लागेल की तुम्ही कुठल्या प्रकारचं डिसेबिलिटी तुमची आहे, अदरवाईज तुम्हाला ती इन्फॉर्मेशन पुढे टाकायची गरज नाही. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड जर असाल तर येस करावं लागेल. म्हणजे तुम्हाला जे काही लागू असणारे ऑप्शन्स इथे येस नो करावं लागणार आहे. तर या पद्धतीने ही डिटेल एक सर्व्हिसमॅन, त्यानंतर कॅन्डिडेट गार्डियन जर सर्व्हिसमॅन असतील, फ्रीडम फायटर असेल, कम्प्युटर एज्युकेशन इन हिली एरियामधून जर असेल, स्पोर्ट्सच्या रिलेटेड असेल, तुमचं इंटरमिडिएट ड्रॉइंग जर झालेलं असेल तुम्ही येस करू शकता, संगीत विशारद असेल तिथे येस करू शकता, आणि अलंकार एक्झाम गांधर्व महाविद्यालय ते असेल तर इथे येस करू शकता. ते ही डिटेल सर्व घ्यायची आणि त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं. त्यानंतरचं सेक्शन आहे आपल्याला प्रेफरन्सेस द्यायचे आहे, कॉलेजेसचे प्रेफरन्सेस इथे द्यावे लागणार आहे. 5 कॉलेजेस तुम्ही इथे देऊ शकता. त्यासाठी आपल्याला इथे फर्स्ट प्रेफरन्सच्या सर्च बटनवरती क्लिक करायचं आणि कॉलेज इथे सिलेक्ट करायचं आहे. आता तुम्ही ज्या सिटीतून असणार आहात, ज्या जिल्ह्यातून असणार आहात, तो रिजन सिलेक्ट करायचा, जिल्हा सिलेक्ट करायचा, तालुका सिलेक्ट करायचा, आणि त्यामधील कॉलेजेस आपल्याला सिलेक्ट करायचे. तर आपल्या मार्क्सनुसार आपण कॉलेजेस इथे बघायचे आहे की यामध्ये गव्हर्नमेंटचे कॉलेजेस कुठले आहे, प्रायव्हेट एडेड कुठले आहे आणि अनएडेड कुठले आहे. तर यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज जेव्हा आपण इथे सिलेक्ट करू, तर गव्हर्नमेंट कॉलेज जर त्या तालुक्यामध्ये अवेलेबल असेल तर लिस्टमध्ये दिसेल, अदरवाईज आपल्याला ते इथे डिस्प्ले होणार नाही, तुम्हाला इथे चेक करावं लागेल. जसं की आता इथे कन्नड तालुक्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज आहे, तर इथे तुम्हाला हे डिस्प्ले होईल. तर तुम्ही इथे याला सिलेक्ट कॉलेजवरती क्लिक करा, तो प्रेफरन्स तुमचा सिलेक्ट होईल. त्यानंतर तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंजही करू शकता, सिलेक्ट टू डिफरंट कॉलेज. अशा पद्धतीने आपल्याला हे जे 5 प्रेफरन्सेस सिलेक्ट करून द्यायचे आहे की जिथे आपला नंबर लागू शकतो, त्या पद्धतीने ते कॉलेजेस सिलेक्ट करून तुम्ही देऊ शकता. त्यानंतर ते प्रायव्हेट एडेड कॉलेज, एडेड कॉलेजमध्ये हे बघा, औरंगाबादमध्ये हे कॉलेज आहे, इथं वॅकन्सी किती आहे, फीस किती आहे, हे सगळं आपल्याला इथे डिस्प्ले होते, त्याला सिलेक्ट करा. तर अशा पद्धतीने हे प्रेफरन्सचे कॉलेज सिलेक्ट करायचे आणि याला कंटिन्यूवरती क्लिक करायचे. नेक्स्ट स्टेजमध्ये आपल्याला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. यामध्ये आपला फोटो आहे, सिग्नेचर आहे, त्यानंतर आपली 12वीची मार्कशीट असणार आहे. ही PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपलोड करायची आहे. फोटो जे आहे ते JPG फॉर्मॅटमध्ये आहे. फोटो आणि PDF, आपलं फोटो आणि सिग्नेचर या दोन JPG आणि बाकी सर्व डॉक्युमेंट जे आहे ते PDFमध्ये अपलोड करायचे आहे. आता यामध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, नंतर 10वीची मार्कशीट आहे, 10वीचं सर्टिफिकेट आहे, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जर कास्ट सर्टिफिकेट लागू असेल, आणि त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आपल्याला जे OBC किंवा SEBC ASCBC साठी आपल्याला
गरजेचं असतं, ती इथे अपलोड करायची आहे. जस्ट बटनवरती क्लिक करा, फोटो सिलेक्ट करा आणि ओपन करा, तो अपलोड होईल. तर या पद्धतीने फोटो आपला इथे डिस्प्ले होतो. त्यानंतर सिग्नेचर सिलेक्ट करा, सिग्नेचर सुद्धा सिलेक्ट करून ओपन करा, ती सिग्नेचर सुद्धा आपल्याला इथे डिस्प्ले होईल. जास्त हेवी फाईल असेल तर ती अपलोड होणार नाही, त्यामुळे कमी मेमरीची फाईल आपल्याला इथे सिलेक्ट करावं लागेल. तर या पद्धतीने पूर्ण डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहे. नेक्स्ट, डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपण नेक्स्टच्या 6 नंबरच्या स्टेपवरती आहोत. इथे आपल्याला ऍप्लिकेशन फीस भरायची आहे. आता यामध्ये आपल्या कॅटेगरीनुसार इथे ऍप्लिकेशन फीस येणार आहे आणि याला पेमेंट गेटवे चार्जेस 2%, म्हणजे जे आपली जी फीज आहे त्याच्या 2% लागणार आहे. तर आपल्याला इथे सिम्पली पे या टॅबवरती क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथे ऑप्शन्स येणार आहे की जसे की नेट बँकिंग, कार्ड, वॉलेट थ्रू आपण करू शकतो. इथे नेट बँकिंग तुम्ही जर सिलेक्ट केलं तर नेट बँकिंगच्या रिलेटेड तुमच्या ज्या बँक आहे त्या बँक तुम्ही इथे सिलेक्ट करायच्या. आणि इथे जी बँक आपण सिलेक्ट करणार आहोत त्याला पे करून तुमचा आयडी आणि पासवर्ड करून टाकून तुम्ही ती पे करू शकता. जी सिम्पली जी ऑनलाईन पेमेंटची जी मेथड असते त्या पद्धतीने इथे आपण हे ऍप्लिकेशन फीज भरू शकतो. ऍप्लिकेशन फीज भरल्यानंतर आपलं हे फायनल ऍप्लिकेशन होणार आहे. आपण जे 7th स्टेजला जाणार आहोत आणि 7th स्टेपला आपलं ऍप्लिकेशन हे सबमिट होणार आहे आणि त्यानंतर मग ते सबमिट झाल्यानंतर हे आपलं ऍप्लिकेशन तिथे ऑनलाईन व्हेरीफाय होणार आहे. तर या पद्धतीने हे ऍप्लिकेशन आपण भरू शकतो. ऍप्लिकेशन भरल्यानंतर आपण होममध्ये जाऊन आपण याची समरी बघू शकतो की कुठलं ऍप्लिकेशन आपल्या कुठल्या स्टेपवरती आहे ते इथे बघू शकतो. प्रत्येक मीडियमसाठी वेगवेगळे ऍप्लिकेशन आपल्याला इथे भरावं लागणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्या विद्यार्थ्यांना DEDसाठी ॲडमिशन करायचं आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून ते ऑनलाईन ऍप्लिकेशन करेक्टली भरू शकतील. आणि आपली जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.